नमस्कार, कोकणच्या ताई रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला झटपट असे कैरीचे सुकट दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं दोन वाट्या स्वच्छ निवडून धुवून सुकट घेतलेले आहे. कैरी बारीक कापून घेतलेले आहे. लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, चार बारीक कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, दोन हिरव्या मिरच्या आहेत, दोन कोकम आहे आणि तेल. बस एवढं साहित्य. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथं कढई गरम करायला ठेवले. आपण चार चमचे तेल घालून घेऊया. तेल चांगलं तापू देऊया. तेल आपलं गरम झालंय. त्याच्यात दोन मिरच्या टाकूया बारीक चिरलेला कांदा टाकू. कांदा बदामी होईपर्यंत परतत राहायचंय. कांदा आपला लालसर झालाय थोडा. आता आपण तिखट टाकून घेऊया. लाल तिखट एक चमचा लाल तिखट टाकायचंय. हळद टाकायचे. गरम मसाला थोडा. आता आपण सुकट टाकून घ्यायचे. तवीपुरतं मीठ, एक कोकम टाकायचे. आपण कैरी टाकून घेऊया. त्याला आता चांगली वाफ येऊ द्या. वाफ येऊ द्यायची चांगली. ही बघा छान वाफ आली आपली. अशीच वाफ यायला पाहिजे आपल्याला. 10 मिनिटं चांगलं वाफू द्यायचं बारीक गॅसवर. आता आपण हलवून घेऊया. अशी वाफ यायला पाहिजे छान पैकी. हे बघा कैरी पण चिरले. कैरी जर चिरली नसेल तर अजून 5 मिनिटं ठेवायचं. आपली सुकट तयार झाली बघा छान. हे बघा आपले सुकट तयार झाले. हे बघा कमी साहित्यात झटपट होणारी रुचकर अशी भाजी आहे कैरीची सुकट. छान लागते, चमचमीत आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला खूप खूप सपोर्ट करा. धन्यवाद.